नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. 26 आणि 27 सप्टेंबर 2017 चालू घडामोडी ज्या की महत्त्वाच्या असतात सर्वच पेपरकरिता, एम पी एस सी असो, यू पी एस सी असो, तलाठी असो, क्लार्क असो, पोलीस भरती असो किंवा कुठली पण तुम्ही गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉबसाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी हे सेशन बनवलेलं आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर खाली तुम्हाला सबस्क्राईब म्हणून एक रेड कलरचं बटन दिसत असेल त्याला क्लिक करून तुम्ही रोज जे की आहे अपडेट्स घेऊ शकता. तर आता वेळ न घेता आपण या सेशनकडं वळूया. तर याच्यामध्ये जे आपल्याला फर्स्ट टाईम दिसत आहे ते म्हणजे काय, फर्स्ट न्यूज जी आलेली आहे तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या संदर्भात ही फर्स्ट न्यूज आलेली आहे. ओके, आणि जे की राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्प आहे किंवा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे हे जे काही प्रकल्प आहे ते पूर्ण झाले पाहिजे, त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळ हे परदेशी दौऱ्यावर गेलेलं आहे. याच्यामध्ये त्यांचं जे डेट आहे ते किती आहे, 26 ते 29 सप्टेंबरपर्यंत हे दक्षिण कोरिया आणि सिंगापूर ओके इथं हे भेट देणार आहे. दौऱ्यात काही सामंजस्य जे की आहे करार केले जाणार आहे रिलेटेड टू ऑल द थिंग्स. याच्यामध्ये जे आहे मेनली जे म्हटलेलं आहे समृद्ध महामार्ग आणि राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्प म्हटलेलं आहे. ओके, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कर्ज मिळाला पाहिजे यासाठी कोरियातील ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यासोबत चर्चा याच्यामधून करण्यात येणार आहे. महामार्गासाठी कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशनसोबत सामंजस्य करार करणं अपेक्षित आहे. पुणे कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प, वांद्रे येथील सरकारी वसाहती ज्या की आहे त्याचा पुनर्विकास करण्याकरिता जे की करार आहे ते होण्याची याच्यामधून शक्यता आहे. जे की देवेंद्र फडणवीस आहे सिंगापूरच्या पंतप्रधानाची सुद्धा भेट घेतील ओके असं मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये. दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्यासोबत जे जे आहे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण सिंह परदेशी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी ते इतके जण त्यांच्यासोबत आहे. तर हे जे शिष्टमंडळ आहे हे कुठे गेलेलं आहे कंट्री लक्षात ठेवा, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर. उत्तर कोरिया आता सध्या चर्चेतच आहे त्याच्यावरून लक्षात राहील तुम्हाला, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर ओके. आणि मेनली जो मोटो आहे तो कुठला, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि स्मार्ट सिटी प्रकल्पकरिता जे की अर्थसहाय्य करिता ते तिथे गेलेलं आहे ओके. सहज बिजली हर घर योजनेचं जे आहे शुभारंभ याच्याबद्दल आपण न्यूज आधी पाहिली होती ओके. आता जी आहे ही योजना सुरू झालेली आहे आणि याच्याबद्दल अजून काही माहिती आपल्याजवळ जे आहे. अजूनही जिथं वीज नाही आहे असे जे काही देशातले खेडं असेल किंवा शहर असेल असे 4 कोटी गरीब कुटुंबांना ज्यांच्या घरी वीज नाही आहे त्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे अशी घोषणा कोणी केलेली आहे, आपले जे पंतप्रधान आहे नरेंद्रजी मोदी यांनी. या योजनेला 16,320 कोटी रुपये खर्च, सर्व जो निधी आहे तो कोण देणार आहे, केंद्र सरकार याला उपलब्ध करणार आहे. किती, 16,320 कोटी रुपये खर्च. कुठली योजना आहे, सौभाग्य योजना. 26 तारखेला हे योजना सुरू करण्यात आली. योजना पूर्ण झाल्यावर देशात एकही घर हे विजेशिवाय राहणार नाही असं पंतप्रधान यांनी जाहीर केलेलं आहे ओके. सरकारनं 26 कोटी LED बल्ब देशभरात वाटले त्याच्यामुळं काय झालं, 13,700 कोटी रुपयांचं जे आहे वीज बिल कमी आलेलं आहे 26 कोटी LED बल्ब वाटल्यामुळं ओके. वीज नसलेल्या घरांना वीज पुरवठ्याखेरीज राखेलचा ह्या इंधन एक पुरविणे हा सुद्धा त्याचा एक हे आहे, जिथं वीज नसेल त्यांना राखेलचा पर्यायी उपलब्ध करून देणं. शिक्षण आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करणं, दळणवळण सुधारणं, सार्वजनिक सुरक्षा पुरविणं तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणं, त्यासोबतच महिलांचे दैनंदिन जीवन सुकर करणं इत्यादी या योजनेमध्ये काय असणार आहे, समावेश असणार आहे. तर लक्षात ठेवा सौभाग्य योजना 26 तारखेपासून ही सुरू झालेली आहे आणि याचं जे उद्घाटन केलं ते कोणी केलं, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. याच्यानंतर 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केलेली आहे, जे की आपले माननीय पंतप्रधान आहे त्यांनी 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेची 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषद जी आहे त्याची स्थापना केलेली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर विवेक देबरॉय हे नाव तुम्ही ऐकलं असेल, ते नीती आयोगाचे सदस्य आहे. ते या परिषदेचे काय असणार आहे, अध्यक्ष असणार आहे. अध्यक्ष कोण असणार आहे, जे नीती आयोगाचे सदस्य आहे डॉक्टर विवेक देबरॉय ओके, हे त्याचे काय असणार आहे,
अध्यक्ष असणार आहे 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार. हे पंतप्रधानांना आर्थिक जे की असेल आर्थिक बाबत ते सल्ला देतील. ओके, आर्थिक विषयाचा अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असणार. जे की आर्थिक बाबी आहे त्याचा अभ्यास करतील आणि त्याच्यानंतर मग पंतप्रधानांना या सल्ला देतील. ओके, आर्थिक सल्लागार परिषदेत अर्थ जगतातील जे की दिग्गज आहे त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर सुरजित भल्ला अस्थायी सदस्य आहे, डॉक्टर रथिन रॉय हे सुद्धा अस्थायी सदस्य आहे, डॉक्टर अशिमा गोयल ह्यासुद्धा अस्थायी सदस्य आहे. यांची जी आहे याच्यामध्ये नुकती नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, आणि याचे जे अध्यक्ष आहे ते कोण आहे, डॉक्टर विवेक देबराय. हे कोण आहे, नीती आयोगाचे सदस्य आहे. तर हे पण लक्षात ठेवा, डॉक्टर विवेक देबरायवरती प्रश्न येऊ शकतो. ते नीती आयोगाचे कोण आहे, तर सदस्य आहे. आणि आर्थिक सल्लागार परिषदेचे ते कोण आहे, अध्यक्ष आहे. 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार 5 सदस्यांची आहे. याच्यामध्ये जे आहे सुरजित भल्ला आहे, डॉक्टर रथिन रॉय आहे, आशिम गोयल आहे. ओके, तर हे सर्व नाव तुम्ही लक्षात ठेवा. नीती आयोगाचे सदस्य आणि मुख्य सल्लागार रतन वाटाळ यांची या परिषदेवर सचिव. सचिव कोण आहे, याचे मुख्य सल्लागार रतन वाटाळ हे जे आहे सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर्थिक सल्लागार परिषद ही जी आहे स्वायत्त असणार आहे, याच्यावरती कोणाचं बंधन नसणार आहे, स्वायत्त असणार आहे. आर्थिक विषय तसेच त्या अनुषंगानं येणारं जे की अन्य विषय आहे त्याच्याबद्दल सरकारला विशेषतः पंतप्रधानांना सल्ला देण्याचा अधिकार या परिषदेला असणार आहे. तर पंतप्रधानांना विशेषतः हे सल्ला देण्याचा अधिकार यांना असणार आहे. महत्त्वाचं जे की आर्थिक विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देणं. ओके, तर जे की आर्थिक बाबी आहे त्याचा सखोल अभ्यास केला जाईल याच्यामधून आणि पंतप्रधानांना योग्य तो सल्ला दिला जाईल. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीवर सतत लक्ष ठेवणं, पंतप्रधानांनी वेळोवेळी निश्चित केलेल्या कामांचा निपटारा करणं, म्हणजे पंतप्रधानांनी कुठली घोषणा केली असेल तर तो जे की काम असेल त्याचा निपटारा करणं, अशा जागी जबाबदाऱ्या ह्या परिषदेवर असणार आहे. तर ही एक मुख्य बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्नाच्या दृष्टीने आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर विवेक देबराय हे याचे अध्यक्ष असणार आहे आणि याचे जे आहे बाकीचे 3 मेंबर त्याचं नाव लक्षात ठेवा आणि खाली जे दिलेलं आहे सचिव कोण आहे, रतन वाटाळ, त्याचं पण नाव लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर क्रिकेटच्या मैदानातही बेशिस्त खेळाडूवर कारवाई करण्यासाठी पंचांना लाल कार्डचा वापरण्याचा अधिकार. ज्याप्रमाणे लाल कार्ड याच्यामध्ये आपलं जे फुटबॉल असतं त्याच्यामध्ये दाखवलं जातं, ओके, त्याचप्रमाणे त्याच्याच धर्तीवरती आता क्रिकेटमध्ये सुद्धा तो नियम आलेला आहे. MCA क्रिकेटच्या नियमावलीत नुकतेच बदल केले आणि त्याला ICC जे आहे ICC काय केलेलं आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे. ओके, नवीन नियमामध्ये आचारसंहिता आहे, DRSचा उपयोग आहे, बॅटचा आकार आहे इत्यादी समावेश आहे आणि हे जे नियम चालू होणार आहे ते लागू होणार आहे 28 सप्टेंबरपासून, म्हणजे उद्यापासून हे सुरू होणार आहे. तर बघा याच्यामध्ये जे नियम्स आहे याच्यामध्ये मी टाकलेले आहे नियम, तर तुम्ही इथून वाचू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊन. याच्यामध्ये एखाद्या खेळाडूनं पंचाकडे फलंदाज पायचित म्हणजेच LWB असल्याची अपील केलं आणि पंचांनी फलंदाजा जर नाबाद ठरवलं तर त्याच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर अंपायर्सनं कॉल असा निर्णय आला तरीही तो संघ आपली संधी गमावणार नाही, म्हणजे LWB दिलं असेल तरी त्याला जो आहे तो कॉल देऊ शकतो आणि त्याची संधीसुद्धा जाणार नाही. ओके, तर असा ह्या चेंजेस आलेला आहे, तुम्ही वाचून घ्या स्क्रीनशॉट घेऊन. जो बॅटचा आकार आहे ते विचारू शकतो, बॅटची रुंदी 160 मिलीमीटर, खोली किती आहे 67 मिलीमीटर आणि बॅगची जी कडा आहे ते 44 मिलीमीटर इतकी असणं ही बंधनकारक आहे. बॅटची रुंदी 108, खोली 67 मिलीमीटर आणि कडा 40 मिलीमीटर, हे लक्षात ठेवा. आणि रेड कार्ड दाखवलं जर कोणी गैरवर्तणूक केली तर रेड कार्ड टाकूनसुद्धा त्याला बाहेर करू शकतात. आशियाई विकास बँकेबद्दल माहिती येत आहे, त्याच्यामध्ये जे आहे हिनं भाकित केलेलं आहे या बँकेनं. आशियाई विकास बँक म्हणजेच ADB जी की आपला आशिया आहे त्याच्यामधली डेव्हलपमेंट बँक, आशियन डेव्हलपमेंट बँक म्हणतात तिला, म्हणजेच आशियाई विकास बँक. भारताचं जे आहे विकास दर चालू आर्थिक वर्षात यांचं म्हणणं आहे की 7% राहील, जे आपलं आता आर्थिक वर्ष याच्यामध्ये 7% राहू शकतं. बँकेने एप्रिल महिन्यात जारी केलेल्या अनुमानात जे सांगितलं होतं एप्रिलमध्ये त्यांनी 7.4% राहील असं सांगितलं होतं, परंतु आता त्याच्यामध्ये 0.4% त्यांनी कमी केलेली आहे. 18 आणि 19 जो विकास दर राहील तो 7.6 सांगितलं होतं आधी त्यांनी, आता 7.4% त्यांनी आणलेला आहे. ओके, नोटबंदी आणि GST लागू करण्यात केली आणि त्याच्यामुळं जे की आहे थोडंफार अर्थव्यवस्थेवर परिणाम सुरुवातीला दिसायला लागला, परंतु आता जी आहे आर्थिक क्षमता आता मजबूत होत आहे. या दोघांमुळे अल्पकाळासाठी जी काही समस्या उद्भवली होती आणि आता लाभ पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातून उभारी
मोठ्या उद्योगांचे विस्तारीकरण, चीनच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे आणि त्याचाच फायदा जो आहे आशियाई देशांना होणार आहे. पुढील 2 वर्षात या विकसनशील अर्थव्यवस्थेला वाढीची मदत होणार आहे, म्हणजे जी की आपली अर्थव्यवस्था आहे ती 2 वर्षात चांगली भरभराट होऊ शकतं. तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या अर्चना आढाव यांना जो आहे सुवर्ण पदक यांनी जिंकलेलं आहे. ओके, ठिकाण जे होतं ते कुठलं होतं, चेन्नई जवाहरलाल नेहरू स्टेडियम. जो स्पोर्ट आहे, कुठला स्पोर्ट आहे हा, जो 1500 मीटर शर्यतीत धावण्याची जी शर्यत असते त्याच्यामध्ये 1500 मीटर शर्यतीत यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. हे जी होतं 57 खुलं राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये यांनी जिंकलेलं आहे. 57 जी खुली आहे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा आहे त्याच्यामध्ये हे पदक जिंकलेलं आहे. कोणी? अर्चना आढाव. महाराष्ट्राचे आहेत, चेन्नई जवाहरलाल स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडली. आणि स्पर्धेचं नाव काय आहे तर लक्षात ठेवा, 57 खुली राष्ट्रीय ॲथलेटिक्स. ओके, राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा. 4:18.64 त्यांनी ही शर्यत पूर्ण केली. महाराष्ट्राला स्पर्धेमधलं हे पहिलं, लक्षात ठेवा, महाराष्ट्रातलं पहिलं जे सुवर्णपदक मिळून दिलं कशामधलं, ॲथलेटिक्स, राष्ट्रीय ॲथलेटिक्समध्ये. कोणी मिळून दिलं? अर्चना आढाव. रेल्वेच्या मोनिका चौधरी यांना रौप्यपदक याच्यामध्ये पटकावलं. 4:19.15 त्यांनी शर्यत पूर्ण केली, त्यांना रौप्यपदक आलं, पटकावलं त्यांनी. रेल्वेच्या दुसऱ्या प्रमिला यादव यांनी ब्रॉन्झ पदक 4:27.39 त्यांनी जिंकलं. ओके, त्याचप्रमाणे 110 मीटर्स हर्डल्स शर्यतीत, कुठली हर्डल्स जी रेस असते त्याच्यामध्ये राष्ट्रीय विक्रमवीर सिद्धांत थिंगले याने सुवर्णपदक पटकावलं 14:06 झारखंडच्या अनुरूपा यांना त्याच्यामध्ये रौप्य पदक आणि सोमालिया जे आहे रेल्वेच्या त्यांना ब्रॉन्झ पदक. ते सर्व लक्षात ठेवा. याच्यामध्ये अर्चना आढाव महाराष्ट्रातील पहिलं आहे. कुठं? तर लक्षात ठेवा, खुलं जे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा आहे त्याच्यामध्ये कुठली गेम स्पोर्ट्स कुठला होता तर धावण्याच्या शर्यतीमध्ये 1500 मीटर. त्याच्यानंतर उत्तर कोरियाला जो करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतलेला चीननी. ओके, जो उत्तर कोरिया आहे याच्यावरती जे आहे निर्बंध लादलेले आहे संयुक्त राष्ट्रसंघाने आणि त्याच्यामुळंच आता त्याचे परिणाम दिसत आहे. चीन हा सर्वात मोठा भागीदार होता, चीनवरून सर्वात जास्त त्याचं जे आहे 90% व्यापार हा चीनसोबत होता. कोणाचा? उत्तर कोरियाचा. आणि आता चीनने याच्यावरती बंदी घातलेली आहे. जी की कापडाची आयात आहे त्याच्यावरसुद्धा बंदी घातलेली आहे, तेलाच्या निर्यातीवरसुद्धा नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लक्षात ठेवा, चीननं आता जे आहे कोळसा, लोखनी, सागरी खाद्य, अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी जी की आयात आहे ती थांबवलेली आहे. उत्तर कोरियानं अणुचाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्यामुळं संयुक्त राष्ट्रसंघानं त्याच्यावरती निर्बंध लादलेले आहे. चीन हा उत्तर कोरियाचा जो आहे सर्वात मोठा भागीदार देश, आपण आत्ताच पाहिला 90% व्यापार जो कोणासोबत आहे, चीनसोबत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या ठरावाची हे अंमलबजावणी आता होत आहे. त्यानुसार द्रवरूप नैसर्गिक वायूची उत्तर कोरियाला होणारी निर्यात थांबवण्यात आली आहे. जे की नैसर्गिक वायू असेल द्रवरूप तोसुद्धा थांबवण्यात आला. कच्च्या तेलाची आयात 1 ऑक्टोबरपासून ही मर्यादित करणार, जे की कच्चं तेल आहे तेसुद्धा त्यांना मर्यादित प्रमाणात जितकं म्हणजे पब्लिकसाठी लागतं तितकंच त्यांना देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशाकडून उत्तर कोरियाला होणाऱ्या कच्च्या तेलाची जी निर्यात आहे ती मर्यादित करणार आहे. जे की संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहे, कंट्री आहे, ते सर्व आता त्याला मर्यादित तेलाची निर्यात करणार आहे. उत्तर कोरियानं कोरियाचे चीनमधील बँकामार्फत जे की होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे तेसुद्धा थांबवण्यात येणार आहे. तर चीननं आधीच डिक्लेअर केलं होतं जे की आपले बँकेचे व्यवहार आहे तेसुद्धा आम्ही थांबणार आहे. तर या निर्णयामुळे उत्तर कोरियाची जे आहे आर्थिक नाकेबंदी होणार आहे. तर लक्षात ठेवा उत्तर कोरिया. त्याच्यानंतर जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर विद्यमान चॅन्सलर अँजेला मॅर्केल ह्या विजयी झालेल्या, नाव लक्षात ठेवा, जर्मनीच्या आहे आणि ह्या चौथा त्यांचा हा कार्यकाळ असणार आहे. चॅन्सलर पदाचा मार्केल हा यांचा काय चौथा कार्यकाळ असणार आहे. लक्षात ठेवा अँजेला मार्केल, नाव लक्षात ठेवा, जर्मनी कंट्री आणि चौथा कार्यकाळ. तर अशा पद्धतीने आपण सर्व न्यूज ज्या की होत्या 26 आणि 27 तारखेच्या आपण जाणून घेतल्या. ओके, तर रोज आपण लेक्चर अवेलेबल करायचा प्रयत्न करतच आहे. तरीही तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. ओके, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे तुमच्याजवळ बातम्या येतीलच. ओके, आणि तशा प्रकारे जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा याचे PDFs अवेलेबल आहे. तर ज्यांना PDF वाचायचे असतील तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. त्याचप्रमाणे सर्व पेपर्स वगैरे तुम्हाला बरंच काही वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेलं आहे, नोट्ससुद्धा अवेलेबल करून दिले आहे. त्याच्यामुळे वेबसाईटला भेट देत राहा आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.